काळजी करू नका, आपण 2009 ची पुनरावृत्ती करणार म्हणजे करणार ही काय दलाली पांढरी आहे. अरे ही अवलाद फक्त तुमच्या आमच्या चुकीमुळे तयार झालेली अवलाद आहे. ज्या ज्या माणसाला पवार साहेबांनी पोरासारखं सांभाळलं त्या साहेबांच्या मुलीच्या विरोधात फॉर्म भरतो याला लाज वाटली पाहिजे. आणि मतं मागायला निघाला कुणाच्या जीवावर, अरे सर सर्वात पहिल्यांदा तुम्ही पवार साहेबांना फसवलं, रमेश अप्पांना फसवलं, त्या आदरणीय जानकर साहेबांनी एवढा विश्वास ठेवला त्यांच्याही पाठीत खंजीर खुपसला, तुमची लायकी तरी काय आहे? आणि म्हणता की तालुक्यामध्ये एवढा विकास केला तेवढा विकास केला, नक्की विकास कुणाचा केला? अरे माझं नाव विकास आहे, तू विकास केला कुणाचा? एवढा भीमासागरी साखर कारखाना सोयासारखा कारखाना होता, त्या कारखान्याचं साहेब वाटूळ केलं, उडसूड आप्पाच्या नावाने वाढायचं की आप्पानी वाटूळ केलं. ह्याचे वडील चेअरमन होते, ह्याचे वडील आमदार होते, आप्पाची तो कोण होते? संचालक होते. आणि मग मला सांगा आप्पाच्या साहेबांचा कारखाना दिला त्यावेळेला ह्या माणसाला त्या कारखान्याला फक्त 35 कोटी कर्ज होत आणि आज 500 कोटी कर्ज आहे. मग मला सांगा सीएम साहेबांना माझी विनंती आहे, तुम्ही नाहीच्या लोकांची येण्याची चौकशी लावता ना, तुम्ही हे पाळलेलं कुत्र आहे ना याची चौकशी लावा, याची चौकशी लावा. या कारखान्या एवढं कर्ज झालं कसं? हा आणि कुठल्या बेसवर साहेब जिकडे जाईल तिकडे फक्त मुख्यमंत्र्यांचा बोलणं, एकही रस्ता पूर्ण नाही. कुठलाही रस्ता या, कुठलाही रस्ता पूर्ण नाही. मला सांगा ह्यांनी जेवढं आप्पाने आणि मी सामाजिक कार्य तालुक्यामध्ये केलं साहेब, याच्या घरामध्ये अण्णांची पेन्शिल आईची पेन्शिल ह्याचा पगार, हे तीन पगार तालुक्यात जर 1 रुपया खर्च केला असेल तर आबा ताकवडे परत तालुक्यात माईक नाही आहे. इतके ही चावला दे कशी पाहिजे आली मला तेच कळत नाही, मोळा कुठे केस होऊन जाणार आहे. मित्रांनो काळजी करू नका, मी आलोय त्याला संपवल्याशिवाय माघारी जात नाही. आणि निस्ता त्याला फक्त विधानसभा संपवायचा नाही, तालुक्यातल्या कुठल्याही राजकारणामध्ये ही पैदाश ठेवायची नाही. पण याला काही कळतच नाही ना, कमीत कमी कुणाविरुद्ध फॉर्म भरावा, कुठं भरावा, काय करावा, काही कळत नाही. आणि निघाला पुणे जिल्ह्याचा किंग व्हायला, कसला किंग आहे? बातमी ती माटाला पुणे जिल्ह्याचा किंग, अरे कसला किंग? पाणी मी आणलं, ज्या वेळेला खासदारकीचे इलेक्शन झाल्यावरती त्या भागातले लोक त्याला पाणी मागायला गेले, मला सुप्रियाला मतदान केलं, सुप्रियाला पाणी मागा, ताईस नाही म्हणलं. आणि मग मी यग आणि पारगाम होते तर मी 5-6 कार्यकर्ते घेतलं गेलो, पुरंदरचा उपसेचा प्लेटा काढल्या पाणी आणलं, सकाळी बातमी राहुल कुंडी पाणी आणलं, लाज तरी वाटती. माझ्यावर खटला भरलाय, रमेश अप्पा फॉलो करतायत, आदितदा फॉलो करतायत, केस माघारी यार माझ्या केस झाली यार. किती खोटं बोलायचं, खोटं बोलायचं पण रिटर्न बोलायचं. मित्रांनो हा माणूस फक्त साहेब या तालुक्यामध्ये दादागिरीचा उपयोग, पोलीस डिपार्टमेंटचा उपयोग, पोलीस डिपार्टमेंटला विनंती करतो, आम्ही जेवढे नम्र आहोत तेवढे विनम्र आहोत, पण जर आमच्या कार्यकर्त्यावर जर खोट्या केसेस दाखल केल्या तर आमच्यासारखं वाईट नाही. माझ्या जर एकाही कार्यकर्ते केसाला दाखल लागला तर माझ्या जीवाला दाखल, एवढी तुम्हाला एवढी तुम्हाला वाईट होतो. पण तुम्ही काही कार्यकर्ते जे जमापुटी घरात बसल्यात त्यांना सर्वांना माझी विनंती आहे, तुमच्या केसाला धक्का लागला